हाय मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या कीबोर्डच्या चार्जरला ही डबी का दिलेला आहे ते? तुम्ही कधी याचा विचारही केला असेल ना की आपल्या कीबोर्डच्या चार्जरला ही डबी का दिलेला आहे किंवा हिचं काय काम आहे? तर चला मित्रांनो, आज मी तुम्हाला या डब्बीबद्दल सांगतो कशासाठी ही आपल्या कीबोर्डच्या अडॅप्टरला दिलेला आहे मित्रांनो. तर सर्वात अगोदर आपण या डबीला दोन नावं ठेवूया मित्रांनो. पहिलं नाव म्हणजे हिचं आहे सेन्सर आणि दुसरं नाव म्हणजे आहे हिचं फिल्टर. तर मित्रांनो हे आपण कीबोर्डला लावतो, त्याच्यानंतर हे आपण बोर्डात टाकतो लाईटीच्या बोर्डात. तर मित्रांनो आपण लाईटीच्या बोर्डात टाकलं ना की प्लस मायनस केबल असतात मित्रांनो या. तर मित्रांनो कधी कधी काय होतं प्लस मायनस करंट याच्यातून सप्लाय होत असते. तर मित्रांनो त्यासोबत नॉईज असतो ना, नॉईज पण येत राहतं मित्रांनो. तर नॉईज पण मित्रांनो इथपर्यंत येतं मित्रांनो, या डबीपर्यंत, इकडनं डबीपर्यंत येतं इथपर्यंत. आणि याच्यामध्ये असा सेन्सर किंवा असा फिल्टर आहे मित्रांनो की ते नॉईज रिमूव्ह होतो, म्हणजे कट होतो आणि प्युअर करंटच इथून आपल्या कीबोर्डला जाते मित्रांनो. जर मित्रांनो नॉईज पण जात राहिला तर मित्रांनो आपला कीबोर्ड लवकर खराब होईल मित्रांनो. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल पण दाखवतो मित्रांनो, मी चार्ट बनवलेला आहे मित्रांनो. चार्ट आपला जरी उलटा दिसत असला तरी टेन्शन नका घेऊ, कारण मी व्हिडिओमध्ये फोटो देईन सरळ, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. आता मी तुम्हाला प्रॅक्टिकल एकदम समजावून सांगतो मित्रांनो. मित्रांनो हे बघा, ही आपली अडॅप्टरची बोर्डात लावतो ती पिन, हा प्लस हा मायनस, म्हणजे ही प्लस करंट ही मायनस करंट, ही मेन करंट ही आर्थिंग. तर मित्रांनो आपण बोर्डात ही पिन लावली ना की बोर्डात आपण बटन चालू केला का इथनं करंट सप्लाय होते अशी. तर मित्रांनो इथनं करंट सप्लाय झाली ना तर मित्रांनो या अडॅप्टरमध्ये जाते. तर या मेन आणि प्लस करंट, मेन आणि प्लस करंटच्या सोबत मित्रांनो नॉईज पण येतं त्यासोबत. तर मित्रांनो नॉईज ते कसं असतं मित्रांनो, ते मी तुम्हाला याच्यातून दाखवतो मित्रांनो. हे डॉट डॉट मध्ये आहेत ना, हे डॉट आडव्या रेषा मित्रांनो, तो नॉईज असतं. त्यासोबत मेन आणि प्लसच्या सोबत मित्रांनो नॉईज पण येतं, ते तुम्ही बघू शकता, असा नॉईज पण येतो मित्रांनो. तर मित्रांनो नॉईज कुठपर्यंत येतं, आपला जो फिल्टर आहे ना, फिल्टर किंवा सेन्सर तिथपर्यंतच फक्त नॉईज येईल. नंतर तो आपला फिल्टर किंवा सेन्सर काय करतो, त्या नॉईजला एकदम झिरो करतो. आणि झिरो केला ना मित्रांनो कथावा एकदम प्युअर करंट, प्युअर करंट म्हणजे मेन आणि प्लस त्याचीच करंट फक्त आपल्या कीबोर्डला सप्लाय होते मित्रांनो. त्याचीच करंट आपल्या कीबोर्डला इथनं सप्लाय होते, म्हणून आपला कीबोर्ड लवकर खराब नाही होत. आणि मित्रांनो ही डबी फक्त कीबोर्डलाच नाही दिलेलं तर लॅपटॉपच्या अडॅप्टरला पण असते. असे इलेक्ट्रिक बरंच आहेत मित्रांनो, त्यांना ही डबी दिलेला असते. तर मित्रांनो हा आपला कीबोर्डचा अडॅप्टर आहे, तुम्ही नाव बघू शकता. आता मी तुम्हाला काय करतो, माझा नाही म्हणजे आमचा लॅपटॉपचा अडॅप्टर आहे त्याला पण तो सेन्सर आहे, मी ते पण दाखवतो तुम्हाला. जस्ट वन मिनिट मित्रांनो. हे बघा, हा छोटा आहे हा मोठा आहे, हा आमचा हा माझा कीबोर्डचा चार्जर आहे मित्रांनो, आणि हा लॅपटॉपचा मित्रांनो. बघा लॅपटॉपला पण दिलेला आहे, ही पिन पण बघू शकता, ही छोटी पिन आहे मित्रांनो आणि ही मोठी पिन आहे, हा कीबोर्डचा अडॅप्टर आणि हा लॅपटॉपचा. तर मित्रांनो लॅपटॉपला पण सेन्सर किंवा फिल्टर दिलेला आहे आणि आपल्या कीबोर्डला पण. म्हणून मित्रांनो आपला कीबोर्ड आणि लॅपटॉप लवकर खराब होत नाही. तर मित्रांनो हा सेन्सर जरूरीच आहे मित्रांनो, नाहीतर मित्रांनो डायरेक्ट नॉईज आहे ना, करंटच्या सोबत नॉईज पण आपला, जर तुमचा लॅपटॉप असेल तर लॅपटॉपमध्ये जाईल, जर कीबोर्ड असेल तर कीबोर्डमध्ये जाईल मित्रांनो. आणि मित्रांनो
जर तुम्ही साधा ॲडॉप्टर घ्याल ना मित्रांनो, रोलँड एक्सप्रेस 10 किंवा 30 किंवा लॅपटॉपला, तर साध्या ॲडॉप्टरमध्ये मित्रांनो हा सेन्सर किंवा फिल्टर येत नाही मित्रांनो, डायरेक्ट केबल येते. फक्त हा ॲडॉप्टर राहील आणि ॲडॉप्टर थ्रूनी ही केबल निघाल ना, तर त्याला हा सेन्सर नसेल मित्रांनो. तर म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, काय ॲडॉप्टर वापराल तर कंपनीचाच वापरा आणि साधं घेऊ नका मित्रांनो. साध्यात सेन्सर नाही तर फायदा नाही, कारण मित्रांनो सेन्सर नसला तर मग आपल्या वस्तू लवकर खराब होऊ शकतात. तर चला मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल ही डबी कीबोर्ड किंवा लॅपटॉपच्या ॲडॉप्टरला का असते. तर चला मित्रांनो, व्हिडिओ बंद करतो. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, थँक्स.